नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिजित सरगर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल क्रिएटिव्ह अभिवर. आज आपण बेंगलोर फिरण्याच्या व्लॉगमध्ये बघणार आहे हाऊ टू गो बेंगलोर टू म्हैसूर. आज आपण चाललो आहे म्हैसूर पॅलेस बघण्यासाठी. म्हैसूर पॅलेस बघण्यासाठी आत्ता आपण रूममधनं बाहेर पडलेलो आहे आणि आपण आलो आहे आमच्या जवळच्या मेट्रो स्टेशनवर, जे की आहे थलगट्टापुरा. आता थलगट्टापुरापासून ते आपल्याला जायचं आहे मॅजेस्टिक रेल्वे स्टेशन. तर थलगट्टापुरा टू मॅजेस्टिक रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा तास. त्याचं तिकीट आपण ऑलरेडी बुक केलेलं आहे आणि मेट्रो ऑन द वे आहे. त्याचं जस्ट आत्ता अनाउन्समेंट झालेलं आहे आणि कोठून इकडून येत आहे बहुतेक. ठीक आहे, ज्यावेळी मेट्रो येईल त्यावेळी आपण बघूच. मेट्रो स्टेशनमधून आपण ज्यावेळी रेल्वे स्टेशनला जाऊ, KSR बेंगलुरू रेल्वे स्टेशनला, तिथून आपली ट्रेन आहे 10:45 शताब्दी एक्सप्रेस. शताब्दी एक्सप्रेसवरून आपण जाणार आहोत. शताब्दी एक्सप्रेस टू म्हैसूर, जे की आपली जर्नी असणार आहे, ते 1 आपल्याला ड्रॉप करणार आहेत म्हैसूर रेल्वे स्टेशनला. त्या तिथून आपला रूट असणार आहे जस्ट 2 किलोमीटरवर तिथून आहे आपला म्हैसूर पॅलेस. तर आपण त्या ठिकाणी जाणार आहे, म्हैसूर पॅलेस बघणार आहे. तिथले काय प्रोसिजर आहे, किती तिकीट फी आहे, कसं आहे, जाण्यायोग्य आहे नाही आहे, ते सगळं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तरी स्टेट यू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले नागिन आलेले आहे. तर ह्या नागिनीत बसून आपल्याला जायचं आहे KSR बेंगलुरू बस स्टेशनला. तर चला, आपल्यासाठी आता थोड्याच वेळात त्याचे द्वार उघडणार आहे. तर आपला हा मित्र आहे ऋषिकेश पवार, त्याच्यासोबत आज आपण चाललेलो आहोत. एव्हरीबडी से खचेक ओपन लाईक दॅट. सो वी आर इन मेट्रो. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मॅजेस्टिक बस स्टेशनच्या मेट्रो स्टॉपवर. तर आता इथून आपल्याला जायचं आहे KSR बेंगलुरू रेल्वे जंक्शनला. तिथून आपल्याला शताब्दी एक्सप्रेस पकडायची 10:45 टाईम होत चाललेला आहे. ऋषा पळ लवकर. भावानं तुम्हाला सांगतो, कपाळावरचा घाम स्पष्ट सांगायला लागलाय. कसलं पळत पळत येऊन रेल्वे पकडला माहिती आहे काय? अक्षरशः सांगतो, 1 मिनिट राहिलेला, 1 मिनिट. आम्हाला स्टेशनवर प्लॅटफॉर्म इथं काय घंटा कळत आहे. आपल्या इकडे कसं तिथे लिहिलेलं असते कुठली ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मला येणार आहे, तिथे काय घंटा कळत नाही. खुडकाय गेला 20 मिनिटं, हुडकून हुडकून पळत पळत येऊन रेल्वे पकडल्या. काय दुःखद घटना घडल्या आमच्या सगळं. ते आमचा मित्र घाम पुसा लागलाय, एवढं चिकनपान पोहराय राव याची अवस्था बघा. आमचा काय यायला KSR-चा आभार. तर मित्रांनो, प्रवासामध्ये असताना आता ट्रेनचा प्रवास आणि घरच्यांची आठवण येणं असं कधी होणारच नाही. सो ट्रेनमध्ये बसलो असताना आता मला एक घरच्यांची आठवण खूप रिक्ट आठवण येणार. त्यावर एक गाणं आहे आपलं बॉर्डर पिक्चरमधलं, संदेशे आते. सो ते एक ट्राय करून बघा, थोडंच मन हलकं झाल्यासारखं तेवढंच. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, वो चिट्ठी आती है तो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम भी ये घर सुना सुना है. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे म्हैसूरच्या रेल्वे जंक्शनवर. आता इथून आपण जाणार आहे फक्त 1.9 किलोमीटर आहे इथनं म्हैसूरचा पॅलेस. तर आपण एकतर रिक्षा बघणार नाही तर पायी पायी चालत जाणार. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे ऑटोमध्ये. रॅपिडो बुक केलेलं आहे आपण, रॅपिडो बुक करू शकता तुम्ही म्हैसूर जंक्शनपासून ते म्हैसूर पॅलेसपर्यंत. हार्डली 50 रुपये घेतले तुमच्याकडनं. 2 किलोमीटर डिस्टन्स आहे, 2 किलोमीटरसाठी 50 रुपये चार्ज घेतले. मग ऑटोमध्ये बसून आता आपण चाललो आहे म्हैसूर पॅलेस. तुम्हाला सांगतो मित्रांनो, तिथनं उतरल्यानंतर लागलेला भोका. मग काय होतं, तिथे घेतलं फ्रुट्सचं एक चॅट घेतलं, खाल्लं कलिंगड अननस दाबून, मग त्यानंतर गेलो तिकीट काढायला. तर तुम्ही 18 वर्षाच्या खाली असाल तर तुम्हाला 50 रुपये तिकीट आहे आणि 18 वर्षाच्या वर असाल तर 100 रुपये तिकीट आहे. आणि रात्रीचं बी तर नाईट शो असतोय वाटतं आणि त्याच्यासाठी सेपरेट तिकीट आहे, 200 रुपये काहीतरी तिकीट आहे वाटतं नाईट शोचं. पण जर दिवसा येणार असाल तर 100 रुपये तिकीट आहे. दिवसा तुम्ही फक्त पॅलेस बघू शकताय, संध्याकाळचं भारी असते नाईट शो, तर तुम्ही संध्याकाळी आल्याला चांगला आहे. तर मित्रांनो, एक महत्वाची इन्फॉर्मेशन अशी की आत्ताच आम्ही तिकीट काढलेलं आहे आणि तिकीट काढताना आम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न केला, पण इथं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन अजिबात चालत नाही. तो कॅश कॅरी करा, कॅश जेवढे असेल तुमच्याकडे तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे आणि तेवढं तुम्हाला अडथळे कमी येणार आहेत. सो कॅश घेऊनच बाहेर.
नो, जस्ट पॅलेसमध्ये एंट्री केलेली आहे आत्ता आपण, म्हणजे त्यांच्या वरांड्यात एंट्री केलेली आहे आणि तिथलं तिकीट आहे आपल्याला पूर्ण पॅलेस फिरण्याचं 100 रुपये तिकीट आहे. संध्याकाळी नाईट शो असतं आहे ते आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही गणलेलो आहे सप्पे दिवसा येऊन फक्त दगडाचं पॅलेस बघून जायचं. संध्याकाळी नाईट शो असतो आहे. सो जर तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर नाईट शोच्या हिशोबाने या. तिथं तिकीट 200 रुपये आहे. सो त्या हिशोबाने या आणि पॅलेसशी एवढं आहे गरं ते बघा माग आहे. कसा आहे 2 मिनटं हा तुम्हाला क्लोजअप व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, इथं लई ऊन लागते त्यामुळे येताना कॅप वगैरे घेऊन या. माझ्या बाजूला तुम्ही असं बघू शकताय जो पॅलेस आहे पूर्ण. फोटोग्राफी वगैरे मस्त होत्या इथं. आणि सध्या आज शनिवार आहे त्यामुळे सगळं मोकळं पडलं आहे, वसाड आहे त्यामुळं मस्त आहे. मोकळं सुटसुटीत फिरायला चांगला आहे. ओवरऑल एक्सपिरियन्स इज गुड. अजून आतमध्ये गेलेलं नाही, बघू आतलं दृश्य तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. मित्रांनो, पॅलेसच्या आतमध्ये आलो. असं वाटायला लागलं कुठल्या शाही दरबारात आल्यासारखं वाटायला. 1 मिनटं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बिगड्या डोंगर चढणार चाकर शिवबाच होणार. बाहेर ना आतलं व्ह्यू बघत होतो तर आतनं बाहेरचा व्ह्यू बघा. आतनं बाहेरची साईड कशी दिसते. मित्रांनो, हे आतला भाग आहे आणि आतली साईड ते बाहेरची साईड. आहे ते गेट जे मग आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. बाहेरचा व्ह्यू असा पॅलेसमधून दिसतो. मित्रांनो, आत्ता आलोय आपण राजदरबारमध्ये. टीनी नी 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 टी कसा आहे शेवट ना राजदरबार आहे बघू शकता तुम्ही. मित्रांनो, पॅलेस फिरून आता आपण बाहेर आलेलो आहे. अशा प्रकारे आपला पूर्ण पॅलेस फिरून झालेला आहे ना. आता आपण त्याच्या बाहेरच्या परिसरामध्ये असे बगीचा टाईप आहे तिथं फिरायला लागलो आहे. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आम्हाला लाईक कमेंट आणि शेअर करून नक्की कळवा. आणि असेच आमच्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.